नमस्कार, सध्या मी उभा आहे वसईची प्राचीन ओळख असणाऱ्या वसईच्या पापडी तलावावर। एकीकडे या प्राचीन तलावाची अवस्था अत्यंत बिकट असताना याच तलावात काल संध्याकाळच्या सुमारास एका 4 वर्ष मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। घटना काय आहे मी तुम्हाला सविस्तर सांगतो। पापडी तलावाला आतमध्ये येण्यासाठी जवळपास 4 ते 5 गेट आहेत आणि हाच तो गेट आहे तो काल संध्याकाळी एक 4 वर्षाची मुलगी इथे खेळत होती आणि तिच्या अंगावर असा हा गेट पडला आणि दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला। मोठ्या प्रमाणावर रक्ताचे तुम्ही थारोळे जर पाहिले तर रक्ताचे थेंब देखील इथे आहेत। विशेष म्हणजे स्थानिकांनी जी माहिती दिली, हा गेट काही काल परवा तुटलेला नाहीये। ज्या वेळेला ह्या तलावाचं सुशोभीकरण झालं त्याचवेळी ह्या तलावाचा गेट तुटलेला आणि तेव्हापासून हा गेट इथेच आहे। जवळपास या गेट तुटून 3 ते 4 वर्ष झाले। पालिकेने तेव्हाच हा गेट पुन्हा लावला असता किंवा हा गेट जो आहे त्यांच्या गोडाऊनमध्ये ठेवला असता तर कदाचित एका 4 वर्षीय मुलीचा जीव वाचला असता। भूमिका मेहर असं या 4 वर्षीय मुलीचं नाव आहे आणि आपल्या आजीसोबत तिथे ह्या तलावात संध्याकाळी कपडे धुण्यासाठी आली होती असा त्यांचा रोजचा दिनक्रम आहे। आणि आजी कपडे धुत असताना ही मुलगी या इथे या गेट सोबत खेळत होती। शेवटी लहान मुलगी आहे, तिला कदाचित अंदाज आला नसेल की हा गेट माझ्या अंगावर पडू शकतो, परंतु अचानक धाड करून असा आवाज झाल्यानंतर स्थानिकांची पळापळ झाली आणि तेव्हा ती घटना समोर आली की मुलीच्या अंगावर गेट पडलेला आहे। या आजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी तिला ताबडतोब रुग्णालयात नेलं, परंतु त्या तोपर्यंत तिचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। आता प्रश्न असा उपस्थित झालेला आहे की या घटनेला जबाबदार कोण? पालिकेने वेळीच का लक्ष दिलं नाही? स्थानिकांनी सांगितलं ह्या तलावाचं सुशोभीकरण केल्यापासून कुठल्याही प्रकारची डागडुजी नाही, हा वेळीच जर गेट उचलला असता तर आज ही कदाचित घटना टळली असती। परंतु आता तरी पालिकेने कुठेतरी याच्यातून बोध घ्यावा आणि हे जे काही तुटलेले गेट आहे हे ताब्यात घ्यावे। घटना फार दुर्दैवी आहे। एका मुलीला 4 वर्षाच्या मुलीला जीव गेलेला आहे आणि केवळ याला जबाबदार म्हणजे पालिका आणि पालिका असं म्हटलं तरी वावगं ठरणार आहे। या संबंधात आम्ही स्थानिकांशी चर्चा केली, ते काय बोलत आपण ऐकूया। मुलगीचं काल मुलगी रोज त्याच्या आजी बरोबर वगैरे येतात इथे कपडे धुवायला आणि ती कपडे धुतात आजी आणि हे पोरं इथे खेळतात, ते दरवाजा पकडून खेळत असतील। तसं त्या टायमाला ती दरवाजा घेऊन पडली असं बोलतात। मी ते कामावर होतं पण असं बोलतात की दरवाजा पडलं त्याच्या अंगावर आणि त्याला लागलं इकडे आणि नाकातून आणि तोंडातून रक्त यायला लागलं तिला। ते इथलं पोरं होते आपलं, ते गाडीवर बसून तिला हॉस्पिटलला म्युन्सिपालिटीत घेऊन गेले। नाही आणि ह्या गेट कधीपासून तुटलेले गेट? 2 वर्ष झालं ते असंच पडून राहिलेलं आहे। केल्यानंतर 5-6 महिन्यांनी तुटून असंच पडलेलं आणि सगळे गेट तुटलेले आहे, एक नाही सगळे तुटलेले आहे। ग्रिल तुटलेलं आहे, हे काय इथे पण ठेवले आहेत बघा तुम्ही, हे पण गेट तुटलेलंच आहे सर। चारी साईडचे गेट तुटलेले आहे।